नमस्कार, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, बिग ब्रेकिंग न्यूज पावसासंदर्भात. तर सध्या जे आहे, बंगालच्या उपसागरामध्ये जे आहे कमी दाबाचे चक्रीय क्षेत्र तयार होण्याचे लक्षण आहे. 2 ते 3 दिवसात जे आहे कमी दाबाचे चक्रीय क्षेत्र तयार होऊ शकते आणि कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात जर बैदर जे आहे कोकण किनारपट्टी वगळता कोणत्याही भागात जोरदार पाऊस नाही. कोकण किनारपट्टीवर 1-2 जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये जे पावसाची शक्यता आहे, बाकीच्या कोणत्याही भागात पाऊस पडणार नाही. स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस पडेल. जोरदार एकदम तुफानी पाऊस जर बघितलं तर गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जे आहे चांगला पाऊस या ठिकाणी जे आहे पडताना दिसत आहे. ढगफुटीसारखा पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे, मात्र राज्यात अजूनसुद्धा पाऊस कमी आहे.